आणि आता मोठी बातमी येते, कुख्यात गुंड गजा मारण्याला जामीन मंजूर झालाय. 15-25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. 20 कोटीच्या खंडणी प्रकरणी जामीन मंजूर झालाय. दोषारोपपत्रात पुरावे नसल्यानं जामीन मंजूर झालाय. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर गजा मारण्याला जामीन मंजूर झालाय. कोक्यात गुंड गजा मारण्याला जामीन मंजूर झालाय. व्यावसायिकाला 20 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी 6 महिन्यापूर्वी गजा मारणे आणि त्याच्या 6 साथीदारांना अटक करण्यात आली होती. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अश्विनी सातव डोके. अश्विनी, गजा मारण्याला जामीन मंजूर झालेला आहे. रुबीना, 6 महिन्यापूर्वी पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवरती एका व्यावसायिकाकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. यामध्ये मोक्का लावला होता आणि 6 महिन्यानंतर आज या सगळ्या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र जे आहेत ते मोक्का कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार होतं. मात्र कुठलेही सबळ पुरावे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असे गजा मारण्याच्या विरोधामध्ये पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळं गजा मारण्याच्या विरोधामध्ये आज पोलिसांना न्यायालयामध्ये दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करता आलं नाही. त्याच आधारे गजा मारणे याचे वकील ॲडव्होकेट विजय ठोंबरे यांनी गजा मारणे याला जामीन मिळावा यासाठीचा अर्ज जो आहे तो माननीय न्यायालयाकडे सादर केला आणि त्यानुसार मोक्का न्यायालयानं गजा मारणे याला 25 हजार रुपयांच्या जात मचुलक्यावरती जामीन जो आहे तो दिलेला आहे. मात्र त्याच्याबरोबरचे जे इतर साथीदार होते त्यांच्यावरती जे दोषारोपपत्र आहे त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. त्यामुळं त्या जामीनावरती अजून कुठल्याही प्रकारचं सुनावणी जी आहे ती न्यायालयामध्ये झालेली नाही. आज संध्याकाळी किंवा उद्या गजा मारण्याची येरवडा कारागृहातून मुक्तता होईल. आपल्याला माहिती आहे यापूर्वी तळोजा न्यायालयात तळोजा कारागृहातून जेव्हा गजा मारण्याची सुटका झाली होती त्यावेळेस त्यांनी तळोज्यापासून म्हणजे नवी मुंबईपासून कोथरूडपर्यंत एक जंगी मिरवणूक जी आहे ती काढली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा गजा मारणेवरती नवी मुंबई पोलीस असेल, पिंपरी चिंचवड पोलीस असेल, पुणे ग्रामीण पोलीस असेल आणि पुणे शहर पोलीस असेल याच्यामध्ये गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले होते. आणि नंतर आत्ता 6 महिन्यापूर्वी हा एक 20 कोटी रुपयांच्या खंडणीचा मोठा गुन्हा जो आहे तो गजा मारण्याच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आला होता. मात्र सबळ पुरावे जे आहेत ते नसल्यानं त्याच्यावरती दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करता आलं नाही आणि म्हणूनच आज न्यायालयानं 25 हजार रुपयांच्या जात मचुलक्यावरती गजा मारण्याची सुटका जामिनावरती सुटका केलेली आहे. रुबीना, निश्चितच धन्यवाद अश्विनी ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय 25 हजाराच्या जात मुचलक्यावर गुंड गजा मारण्याला जामीन मंजूर झालेला आहे.